लाखो रुपये उकळून विद्यार्थी व पालकांना गंडा घालणाऱ्या कोचिंग क्लासेसचं एमसीए न्यूजने स्टिंग ऑपरेशन करत पितळ उघडे केले आहे. येत्या काही दिवसात शिक्षणाचा आळीचा घो या कार्यक्रमात अशा कोचिंग क्लासेस चालकांचे चेहरे आम्ही समोर आणणार आहोत. दहावी पास झाले, बारावी पास झाले, आता आपल्या मुला मुलींना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे यापेक्षा आपल्या पाल्याला कोणत्या क्लासेसमध्ये टाकायचं याचा विचार पालकवर्ग करू लागला आहे. याचाच फायदा शिक्षणाचा बाजार मांडून बसलेल्या क्लासेसच्या मालकांनी घेतला आहे. दररोज लाखो रुपये खर्च करून क्लासेस चालक वृत्तपत्रात जाहिरात देऊन पालक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. या जाहिरात बाजेत पालक वर्गही असा फसत आहे की काही न बघता आपल्या कष्टाने कमावलेला एक एक पैसा या कोचिंग क्लासेसवाल्याच्या माथी मारत आहे. काय आहे या कोचिंग क्लासेसवाल्यांचे सत्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एमसीएन न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अशा कोचिंग क्लासेस चालकांचे पितळ उघडे पडणार आहे. सध्या दहावीनंतर महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे कोचिंग क्लासेसमध्ये पण लाखो रुपये उकळून घेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. अशाच काही क्लासेसवर आमच्या प्रतिनिधीने पोहोचून त्यांचे म्हणणं कॅमेरात कैद केलं आहे. क्लासेस कोणती? आपल्या मेडिकल इंजिनिअर काय करणार? मी अबव 80% मार्क्स ॲडमिशन देते. वैसा नाही होते का मॅम? 63 वाले अगर है मेरा भाई उसको 83 के ऊपर ही है आई थिंक, मुझे लगता है 86 पॉइंट कुछ तो है मैम उसको, पर उसका कैसा करना पड़ेगा मैम? उसको हो जाएगा एडमिशन. 83 है ना? 86 के आगे. 86 के आगे. हाँ, 5000 रुपीज डिस्काउंट मिल जाएगा. 5000 डिस्काउंट. 1,50,000 रुपीज है. 1,50,000. ओके. 11, 12 नीट और क्रैक कोर्स दो साल की फीस है. दो साल के लिए. तर ऐकलं ना तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मुलाला 10वीत 80% कमी गुण मिळाले म्हणून हे कोचिंग क्लासवाले प्रवेश देत नाही, तर दुसरीकडे 12वी अमुक तमुक गुण मिळवून देऊ असे म्हणत तुमच्याकडे लाखो रुपये मागत आहे. तुमच्या पाल्याला जेव्हा 10वीत 80% अधिक गुण आहे तर 12वीत का राहणार नाही? येथेच तर पालक वर्ग घाबरतो. यामुळेच असे क्लासेस चालक तुमच्याकडून पैसे उकळत आहे. एमसीएने केलेल्या स्टिंग मध्ये आम्ही कोणाचेही चेहरे दाखवले नाही, मात्र येत्या काही दिवसात आम्ही शिक्षणाच्या आईचा घो या कार्यक्रमातून क्लासेस चालकांचा खरा चेहरा आपल्या समोर आणणार आहोत. CBSE, ICSE, SSC ने काय काय असला सावळा गोंधळ आमच्या वाट्याला बाळ.